पोलीस भरतीसाठी हस्तोदोलन वरील प्रश्न फिक्स आहे मित्रांनो। तर मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये एक मार्कासाठी हा प्रश्न येऊ शकतो। तर मित्रांनो, एक मार्कसाठी हा फिक्स आहे, नक्की पहा हा व्हिडिओ। तर मित्रांनो, शॉर्ट ट्रिक्सनुसार मी हा गणिताचं उत्तर काढलेलं आहे। तर मित्रांनो, यामधील आपण पहिला प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, एका व्यासपीठावर जमलेले 12 पाहुण्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एक वेळा हस्तांदोलन केले असल्यास एकूण किती हस्तांदोलने होतील? तर मित्रांनो, आपण शॉर्ट ट्रिकनुसार पाहणार आहोत। तरी पहिलं तुम्हाला एक सांगतो सूत्रानुसार। तर मित्रांनो, पहिले आहे आपण इथे जमलेले पाहुणे किती आहेत मित्रांनो, तर 12 गुणिले त्याचे आधीची संख्या 11 भागिले 2। तर मित्रांनो, कसं केलं इथे पहा सूत्र, की यातील जमलेले पाहुणे गुणिले आधीची संख्या भागिले 2 यानुसार हे मी केलेलं आहे मित्रांनो। तर मित्रांनो, काही जरी जमत नसेल, तुम्हाला जर पोलीस भरतीमध्ये हस्तांदोलनावरील क्वेश्चन काही कळत नसेल, तर प्रत्येकाने प्रत्येकाची एक वेळा हस्तांदोलन केले असल्यास एकूण किती हस्तांदोलने होतील असं विचारलं, तर 12 गुणिले त्याच्या आधीची संख्या करायची मित्रांनो, भागिले 2 करायचं। तर मित्रांनो, या दोनने बे सक 12। तर मित्रांनो, आपण इथे 6 गुणिले 11 बरोबर किती येणार मित्रांनो, 6। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर 6। तर एकूण किती हस्तांदोलने होतील, तर 6 हस्तांदोलने होतील। तर मित्रांनो, आपण दुसरा क्वेश्चन पाहणार आहोत आता ट्रिक्सनुसार, एकदम शॉर्ट। इथे काय म्हणलेलं मी इथे म्हणलं नाही का, हर क्वेश्चन मध्ये प्रत्येकाने प्रत्येकाशी एक वेळा हस्तांदोलन केले असल्यास एकूण किती हस्तांदोलने होतील असे म्हणणार मित्रांनो, हस्तांदोलन या प्रश्नामध्ये। तर मित्रांनो, इथे पाहुणे किती आहेत, तर मित्रांनो व्यासपीठावर किती जमलेले पाहुणे आहेत, तर 28 आहेत मित्रांनो। मग त्याच्या आधीची संख्या 27 भागिले 2 आहेत ना, तर मित्रांनो भागिले 2 करायचा, तर या 2 ने 28 ला भाग जाणार ना मित्रांनो, तर बे चौक 8। तर मित्रांनो, 14 गुणिले 27 किती येणार, तर मित्रांनो 14 गुणिले 27 येणार 378। तर मित्रांनो, इथे एकूण 378 हस्तांदोलने होतील। एकदम शॉर्ट ट्रिक्स मित्रांनो, तुम्हाला कुठे भेटणार नाही। तर मित्रांनो, आपण तिसऱ्या नंबरचा क्वेश्चन पाहणार आहोत। तर तिसऱ्या नंबरचा क्वेश्चन बी त्याचप्रमाणे, फक्त यामध्ये वाक्य रचना थोडी वेगळी आहे। तर मित्रांनो, एका समूहात 3 माणसे आहेत, तर समूहातील प्रत्येक माणसाची एकदाच हस्तांदोलने करतो, तर एकूण किती हस्तांदोलने होतील? तर मित्रांनो, थोडा वेगळा तुम्हाला वाटेल, पण याचं एकदम सोपं उत्तर आहे। तर मित्रांनो, तुम्हाला म्हणलं ना इथे प्रत्येकाशी म्हणलं ना, तसंच इथे काय म्हणलेलं आहे, समूहातील प्रत्येक माणसाशी त्याचप्रमाणे आहे मित्रांनो। तर इथे तेच करायचं, इथे किती एका समूहात किती आहेत मित्रांनो माणसे, तर 10 आहेत, त्याच्या आधीची संख्या मित्रांनो 9, तर भागिले 2 करून टाकायचं मित्रांनो, तर 2 ने 10 ला भाग जातो, बे पंचे 10। तर मित्रांनो, 5 गुणिले 9, तर 9 5 45। तर मित्रांनो, इथे पण एकूण 45 हस्तांदोलन होतील। तर मित्रांनो, एकदम सोपं आहे मित्रांनो, तुम्हाला जर काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा। जर तुम्हाला या व्हिडिओ दिसत नसेल तर या व्हिडिओची क्वालिटी वाढवा। तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। तर मित्रांनो, 4th नंबरचा क्वेश्चन आज पाहणार आहोत। तर मित्रांनो, 4th नंबरचा क्वेश्चन,
क्रिकेटच्या एका संघातील 11 खेळाडूंनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलने केली तर एकूण किती हस्तांदोलने होतील? तर मित्रांनो, हा मुंबई लोहमार्ग व पुणे लोहमार्ग पोलीस 2021 मध्ये पडलेला आहे मित्रांनो प्रश्न. तर मित्रांनो, हा पण खूप सोपा आहे मित्रांनो, फक्त ट्रिक्सनुसार मी तुम्हाला सांगत आहे. तर मित्रांनो, इथे किती एकूण किती खेळाडू आहेत? तर 11, त्याच्या आधीची संख्या मित्रांनो 10/2 करायचं. मित्रांनो किती सोपं आहे, तर 2 ने 2 5 10. तर मित्रांनो 11 × 5 बरोबर किती मी येईल मित्रांनो? तर 55. 11 × 5 = 55. तर एकूण 55 हस्तांदोलने होतील. तर मित्रांनो, आपण 5व्या नंबरचा क्वेश्चन पाहणार आहोत. तर 5व्या नंबरचा क्वेश्चन, 11 स्पर्धक आहे तर प्रत्येकाने प्रत्येकाचे हस्तांदोलने किती होतील? तर मित्रांनो, हा सातारा पोलीस 2018 मध्ये आलेला प्रश्न आहे मित्रांनो. हा पण त्याच सारखा आहे, थोडासा वेगळा आहे, घाबरू नका, याचं उत्तर पण खूप सोपं आहे. तर मित्रांनो, इथे काय म्हणलेलं आहे, स्पर्धक किती आहेत? 11, त्याच्या आधीची संख्या घ्यायची मित्रांनो, 2 करून टाकायचं. तर 2 × 2 = 10. तर मित्रांनो 11 × 5 म्हणजेच 11 × 5 = 55. तर इथे पण तेच आहे, एकूण 55 हस्तांदोलने होतील. तर मित्रांनो, आपण 6व्या नंबरचा क्वेश्चन पाहणार आहोत. तर मित्रांनो, 6व्या नंबरचा क्वेश्चन हे आयपीएल वर मी काढलेला आहे मित्रांनो. तर आयपीएल मध्ये 8 संघ असतात, प्रत्येकाने प्रत्येकाशी एक एक सामना खेळल्यास किती सामने होतील? बघा मित्रांनो, इथे प्रत्येकाने प्रत्येकाशी एक एक सामना खेळल्यास किती सामने होतील? बघा मित्रांनो, मी वरी पण तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये सांगितलं होतं प्रत्येकाने प्रत्येकाशी, तसंच मित्रांनो हा पण तसाच आहे. तर इथे किती संघ आहेत? 8 × त्याच्या आधीची संख्या म्हणजे 7/2 करून टाकायचं मित्रांनो, 2 × 2 = 8. तर मित्रांनो 4 × 7. तर मित्रांनो किती येईल? 7 × 2 = 28. तसंच मित्रांनो एकूण 28 हस्तांदोलने होतील. बघा मित्रांनो किती सोपं आहे, ते तुम्हाला कुठे ट्रिक्स पाहिल्यासारखी दिसते का? तर मित्रांनो, ही मी स्वतः बनवलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काही जर वाटत असेल तर माझ्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. मित्रांनो, 7 नंबरचा आपण प्रश्न पाहणार आहोत. आपण हस्तांदोलने रिलीज आहे. तर मित्रांनो, शॉर्ट ट्रिकनुसार, तर 7 नंबरचा क्वेश्चन आहे, एका व्यासपीठावर एकूण 13 नेते बसले आहेत तर प्रत्येकाने प्रत्येकाशी हस्तांदोलने केल्यास किती हस्तांदोलने होतील? तर मित्रांनो, हा पण त्यासारखाच आहे, प्रत्येकाने प्रत्येकाशी म्हणलं तर ते सेम. तर इथे काय करायचं, एकूण किती नेते आहेत? 13 × आधीची संख्या म्हणजेच 12/2 करून टाकायचं मित्रांनो, 2 × 2 = 12. तर मित्रांनो 13 × 6 = 78. तर एकूण किती सामने होतील मित्रांनो? एकूण 78 हस्तांदोलने होतील. तर मित्रांनो 8 नंबरचा क्वेश्चन, तर मित्रांनो 8 नंबरचा क्वेश्चन, एका क्रिकेटच्या सामन्यात प्रत्येकाने प्रत्येकाशी हस्तांदोलने केले असल्यास किती हस्तांदोलने होतील? तर मित्रांनो, हे पण त्यासारखंच आहे, तर इथे फक्त आपला दिमाग लावायचा मित्रांनो. इथे काय म्हणलेलं आहे, एका क्रिकेटच्या सामन्यात किती असतात मित्रांनो? 11 खेळाडू असतात, गुणिले आधीची संख्या करायची मित्रांनो, 2 करायचं. तर 2 × 2 = 10 बरोबर 11 × 5 म्हणजेच 11 × 5 = 55. तर एकूण किती हस्तांदोलने होतील? एकूण 55 हस्तांदोलने होतील. तर मित्रांनो 9 नंबरचा प्रश्न आपण आज पाहणार आहोत. तर मित्रांनो, काही पण विचारू शकतो,
तर इथे तुम्ही विचार कराल की एका कबड्डीच्या सामन्यामध्ये 7 स्पर्धक असतात, तर इथे मी इथे 15 केले, तिथे काही पण विचारू शकते. फक्त आपल्याला ट्रिक्स नुसार गणिताचं क्वेश्चन प्रश्न सोडवायचा आहे. तर मित्रांनो, एका कबड्डी सामन्यात 15 स्पर्धकांनी प्रत्येकाशी एक वेळा हस्तांदोलनी केली असल्यास एकूण किती हस्तांदोलने होतील असं म्हणलेलं आहे मित्रांनो. मित्रांनो, हा लास्ट प्रश्नाचं उत्तर पण सोपं आहे. मित्रांनो, यापुढे लास्ट प्रश्नाचं उत्तर तुम्ही हा व्हिडिओ थांबून एकदा तुम्ही तुमच्या स्वतःला विचार करून सोडून पहा. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओच्या कोणत्यामध्ये सबस्क्राईब नावाचं बटन आहे तिथे क्लिक करा आणि बाजूला ब्लेन घंटी दाबायला विसरू नका मित्रांनो. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला विश्वा ट्रिक्सनुसारच करून दाखवत आहे. तर मित्रांनो, इथे स्पर्धक किती आहेत? 15. तर आधीची संख्या कोणती आहे? तर 14. तर भागीले 2 करून टाकायचं मित्रांनो. इथे कसं करायचं? 2 ने 14 भागायचं. 2 ने 2 = 14. तर मित्रांनो, 15 × 7 किती येणार? 15 × 7 = 105. तर मित्रांनो, एकूण 105 हस्तांदोलने होतील. तर मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्हाला जर हा पोलीस भरतीला जाण्याच्या अगोदर नक्की पहा, तुम्हाला यासारखेच पोलीस भरतीमध्ये प्रश्न पडू शकतात. तर मित्रांनो, जय हिंद मित्रांनो.